फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत भटुरे कसे बनवायचे। त्यासाठी लागणारं साहित्य, एक मोठा बाउल मैदा, पाणी, मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दही आणि थोडं तेल। बाउलमध्ये मैदा घेतलाय, यात मी घालते चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साधारण बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, तीन चमचे दही, दोन ते तीन चमचे तेल। हाताने चांगलं मिक्स करूया। आता यात मी पाणी घालते थोडं थोडं। एकदम जास्त पाणी घालू नये, थोडं थोडंच घालूया। अशा प्रकारे मी पीठ व्यवस्थित मळून घेतलंय। पीठ चांगले सॉफ्ट झाले पाहिजे। हाताच्या मदतीने ते व्यवस्थित मळून घेऊया। मी थोडं यात तेल घालते, साधारण एक चमचा। आता हे पीठ तयार आहे। हे आपल्याला साधारण एक तास तरी असंच मुरत ठेवावं लागेल। आता यावर मी झाकण ठेवते। आता बघूया, आपलं पीठ छान मऊ झालंय। हे चांगलं हाताने मळून घेऊया। आणि असे गोळे करून ठेवूया। आपण जेवढी नॉर्मल पुरी बनवतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा बनवू भटोरे। अशा पद्धतीने मी सगळे गोळे करून घेतलेले आणि एका कढईत तेल ठेवलंय गरम व्हायला। आता आपण थोडा मैदा लावूया। आपल्याला हवा तसा शेप देऊ शकतो आपण, गोल किंवा अंडाकृती पण। जास्त पातळ नाही लाटायचंय।
असे मी साधारण 2 ते 3 करून ठेवते. मी करून ठेव भटुरे करून ठेवले, ते लाटून ठेवले. आता आपण ते तळूया. तेल चांगलं तापलंय. आता मी एक एक भटुरा यात सोडते. दोन्ही साईडने असं गोल्डन कलर आला पाहिजे. तेल चांगलं रिचवून घेऊया. अशा पद्धतीने भटुरे तळून घेतले. तुम्ही बघू शकता ते किती छान फुगलंय. माझी ही रेसिपी आवडली असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता तुम्ही गरमागरम छोले आणि भटुरे यांचा आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद.